माझं मनोगत मांडण्याच्या अगोदर मला स्पष्टपणे मांडायचं आहे की मी कुठल्या पक्षाच्या वतीनं मी माझी भूमिका मांडत नाही आहे. मराठा समाजासाठी माझा लढा आज नाही आहे, अनेक वर्षापासून आहे. सारथी ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावांनी ही संस्था उभा राहिली. सगळ्याच गोष्टी या आरक्षणाच्या माध्यमातून साध्य होत नाहीत आणि म्हणून ह्या सारथी या संघटनेची स्थापना झाली. मला सांगा की ह्या 10 महिन्यात जे आश्वासन त्यांनी दिले होते ते पूर्ण झाले आहेत का? अजिबात झाले नाही. नुसतं पैसे तरतूद केलं म्हणजे होत नाही आहे आणि स्वायत्ता पूर्णपणे नष्ट करायचं मग ही संस्था उभाच कशाला केली? की बहुतेक मंत्री मोदीच बोलले की मला म्हणते एम्प्लॉयमेंट देऊ. सारथी हे एम्प्लॉयमेंटसाठी नाही आहे, एम्प्लॉयमेंटसाठी तयार करण्यासाठी ही सारथी आहे आणि म्हणून असे अनेक गोष्टी ते बोलून गेलेले आणि ते बोलले मला खटकलं. मी आम्ही कोणाला विचारायचं म्हटले ते काय करा, आम्हाला कोण आहे, आम्ही कोणाशी चर्चा करायला पाहिजे. मग मार्चला जी चर्चा झाली त्यांच्याच कार्यालयात, मग ती चर्चा व्हायलाच नको पाहिजे होती. का मुख्यमंत्री माझ्याशी बोलले 11 जानेवारीला? का एकनाथ शिंदेना तिथं एकनाथ शिंदे साहेबांना पाठवलं आम्हाला आमच्याशी चर्चा करायला? का एकनाथ शिंदे साहेब म्हटले की सगळ्या ज्या मागण्या त्या मान्य केलेत आणि इकडं म्हणायचं की आम्हाला आम्ही कोणाशी बोलू? हा पोरखेळ चालणार नाही आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने मनापासून सारथी संस्था ही जर टिकवायची असेल तर तुम्ही प्रामाणिकपणाने बोलणं गरजेचं आहे. दूटप्पी धोरण चालणार नाही आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती हीच राहणार आहे, आपण याच्यात हस्तक्षेप करावा. अजित पवार साहेबांना माझं विनंती राहणार आहे, तुम्ही उपमुख्यमंत्री आहेत, तुम्ही मराठा समाजासाठी दोघांनी आणि इतर सगळ्या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली आहे. सगळ्या दोन्ही पक्ष सगळ्या पाचही पक्ष पाच काय सहा सगळ्या पक्षातल्या लोकांनी मध्ये मराठा समाज आहे किंबहुना बहुजन समाज आहे या सगळ्या लोकांनी एकदा एकत्र यावं आणि शाहू महाराजांच्या नावाने जर उभा केली संस्था जीवित ठेवायची असेल तर तुम्हाला सारथी हे त्यांचं जीवन स्मारक आहे असं म्हटलं तर असं स्पष्ट म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. आणि आजही वेळ गेलेली नाही आहे, मला माझं तुझं करायचं नाही. मी माझी सुरुवातच अगोदर केलेली आहे, मी कोणाच्या वतीने इथं आलो नाही. मराठा समाजाचा आवाज जो उठा लागला सोशल मीडियातून तो इतका परखटपर्यंत ते बोलायला लागले, तो आवाज सरकारच्यापर्यंत पोचावा, मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात हस्तक्षेप करावा म्हणून ही आज मी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज मीडियाच्या समोर इथं आलो. आज 10 महिने होऊन गेलेत, त्याच्यावर ठोस काही निर्णय होत नाहीत, नुसतं तरतूद केली आम्ही हे केलं आम्ही ते केलं म्हणून मग 10 महिने काय करायला सारथी, हा माझा प्रश्न आहे. 10 महिने लागतात आपल्याला सारथी टिकून किंवा ते ती संस्थामध्ये एक रूपरेषा तयार करणं. तुम्ही जर एवढे IAS अधिकारी त्याच्यात जर घेत असाल मग का रूपरेषा ठरली नाही, का एवढे दिवस आपण थांबलो आहे? आता तुम्ही करोनाचं बोलत असाल, करोना याच्या अगोदर 4-5 महिने असेच गेले ना, मार्चपासून किती महिने झाले मीटिंग झाल्यापासून. आणि म्हणून मी कोणाला ब्लेम करण्यापेक्षा कोण चुकलं आहे कोण बरोबर आहे पेक्षा आजही वेळ गेलेली नाही आहे. जे मुख्यमंत्र्यांनी आमचे आश्वासन मान्य केलेले आहेत ते तुम्ही अंमलात करावेत एवढीच आमची इच्छा आहे. काम पूर्वीपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यासाठी जनजागृती करण्यासाठी मी तो शिवशाह दौरा काढला होता, अनेक पूर्ण सगळीकडं महाराष्ट्र पिंजून काढला होता. आत्ताही मला हे स्पष्टपणाने मला सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने मी कोणी नाही आहे, मी एक निमित्ताने इथं आज मी आलो आहे. मराठा समाजाला जर वाटलं की सारथी ही आमच्यासाठी आहे, हे नवीन युवकांसाठी आहे, तर निश्चित ते बाहेर पडतील आणि जिथे ते बाहेर पडतील मी त्यांना खांद्याला खांदा लावून मी त्यांच्यावर बाहेर पडणार. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.